लोकशाहीमध्ये चर्चेला नेहमीच वाव असते, पण मोदींच्या राज्यात चर्चेला वाव आहे का किंवा लोकशाही आहे का, पहिला प्रश्न. आज देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होतो आहे, त्याबद्दल सगळ्यात आधी महाराष्ट्रासह देशातील सर्व नागरिकांना शिवसेनेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. खरं म्हणजे लाल किल्ल्यावरून आज मोदींचं भाषण जे झालं त्याचं वैशिष्ट्य हे होतं की 10 वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी त्या सोहळ्याला उपस्थित होते आणि ते लाल किल्ल्यावरील आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहुल गांधी होते हे मी पाहत होतो. आज शिवसेना भवनात सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा झाला. माननीय उद्धव ठाकरेजींच्या हस्ते आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख तिरंगा फडकवला. लाल किल्ल्यावर अर्थात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिरंगा फडकवला. खरं म्हणजे मोदी ज्या पक्षाचं नेतृत्व करतात किंवा ज्या विचारधारेचं नेतृत्व करतात त्या विचारधारेत तिरंग्याला स्थानच नाही. हे तिरंगा हा राष्ट्रध्वज मानायलाच तयार नाही. स्वातंत्र्य दिनाच्या नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 56 वर्ष ज्यांनी तिरंगा फडकवला नाही अशा विचारधारेचं नेतृत्व अनेक वर्ष मोदी करतात, पण प्रधानमंत्री म्हणून त्यांना ते आज तिरंगा पुन्हा फडकवावा लागला. अर्थात राष्ट्राला उद्देशून भाषण होत असतं प्रधानमंत्र्यांचं, पण प्रधानमंत्र्यांना कळलं असेल की गेल्या 10 वर्षातला लाल किल्ल्यावरचा सोहळा आणि आताचा सोहळा यात फरक आहे. अल्पमतातले प्रधानमंत्री, बहुमत गमावलेले प्रधानमंत्र्यांनी आज लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला, पण देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. देशाचं स्वातंत्र्य गेल्या 10 वर्षापासून गुदमरलेल्या अवस्थेत आहे. विरोधक असतील, जनता असेल, नागरिक असतील, त्यांची सातत्याने गळचेपी होते. ब्रॉडकास्ट बिल मागे घ्यावं लागलं. हे ब्रॉडकास्ट बिल हे स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठीच होते, ते एक प्रकारे सेन्सॉरशिप होती, पण विरोधी पक्ष मजबूतीनं उभा असल्यामुळे ब्रॉडकास्ट बिल रद्द करावं लागलं. बॉब बोर्डाचं बिल सुद्धा त्यांना मागे घ्यावं लागलं तात्पुरतं. त्याच्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी या देशाची जनता ही जागरूक आहे आणि प्रसंगी बलिदानास सज्ज आहे